दादा नमस्कार. नमस्कार. काल खूप प्रकृती अचानक बिघडली होती. पुण्यात खूप साथ चालू आहे आमच्या, खोकला वगैरे जनरल पण, आणि काय करावं काय कळत नव्हतं. पण तुमची मुलाखत घ्यायची आहे म्हणून सगळं पार करून आज इथे आलो. आणि मी एकटाच नाही, माझी ओळख काय सेलिब्रिटी वगैरे म्हणून करून दिली, पण खरं सांगायचं तुमचा फॅन म्हणून इथं आलेलो आहे. आणि आणि खरीच गोष्ट आहे, म्हणजे राजकारणी लोक वेगळं बोलतात सगळ्यांसमोर पब्लिकमध्ये, पण आपल्याला काय तसं बोलता येत नाही, होय की नाही. तर त्यामुळे आणि एका राजकारणी माणसाचा इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणल्यानंतरही थोडंसं मला नकोसंच वाटलं होतं खरं सांगायचं दादा. म्हणजे कारण तुम्ही लोक आम्ही कुठलेही प्रश्न विचारू देत, तुम्ही तुमच्या मनातलंच बोलणार, त्यामुळे मग त्या मुलाखतीमध्ये काय मजा येणार का असं एक वाटलं होतं. पण मग दादांची मुलाखत घ्यायची म्हणल्यानंतर त्यातलं वेगळे पण लक्षात आलं की दादा कसे आहेत, सडेतोड, मनमोकळे, धाडसी, करारी, आणि काही वेळा काही लोक म्हणतात की उद्धट वाटतं त्यांचं बोलणं वगैरे, पण मला तर कधी व्यक्तिशः तसं वाटलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक अनकॅनी सेन्स ऑफ ह्युमर असलेला नेता. आता ज्या माणसाकडे सेन्स ऑफ ह्युमर असतो त्याला परदुःख कळतं असं माझं मत आहे. आणि त्यामुळे तुमच्याशी एक लगाव आहे. वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांना तुमच्याशी काय असेल ते असो, पण ते तुमचे फॅन आहेत आणि म्हणून आज इथे आलो आहे. तर जरा वेगळे हटके प्रश्न विचारले तर चालेल का? आपल्याला जे कोणते प्रश्न विचारायचे ते विचार. क्या बात आहे. तर मी राजाभाऊंना आल्यानंतर विचारलं की म्हणलं दादांना पण प्रश्नावली दिली आहे का, म्हणजे तर ते म्हणले नाही नाही अजिबात नाही. आणि दादा म्हणलेत काय वाटेल ते विचारा. पण असो, तर चालू येतोय का आवाज? आवाज येतोय आता? जरा प्लीज शांत बसायचं. माझं काय आवाज येत नाही असं वाटतं, काय काय दादांचा आवाज येत नाही. अच्छा माझा आवाज येतोय का? हा बस, म्हणजे कॉर्डलेस माईकच वापरायला पाहिजे. बर, हरकत नाही. तर आमचं हे जे परसेप्शन दादा तयार होते, म्हणजे मी ज्या धंद्यात आहे सिनेमा वगैरे, तो पण परसेप्शनचा खेळ आहे सगळा. आणि तुमचा जो व्यवसाय आहे किंवा जे कार्यक्षेत्र आहे असं म्हणूया, तेही परसेप्शनचं आहे. तर मला आता सांगा की गेल्या काही दिवसात राजकारणाबद्दलचं परसेप्शन हे फार वेगळं होत चाललं आमचं, सामान्य माणसाचं. आम्हाला काही राजकारण कळत नाही बरं, आणि म्हणजे तुम्हा लोकांना असं वाटतं की आम्हाला काहीच कळत नाही, आणि ती खरी पण गोष्ट आहे. तर आत्ताचं जे राजकारणाचं स्वरूप आहे ते तुम्हाला, कारण तुम्ही आमच्यातले वाटता, असं असताना तुमच्यातल्या संवेदनशील माणसाला या राजकारणाबद्दल काय वाटतं, काय कशी व्याख्या करता तुम्ही या राजकारणाची? काय झालंय, अलीकडच्या काळामध्ये काही राज्यांच्या मध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत. आता तुम्ही बघितलं असेल कालच बिहारमध्ये काय घडलं ते. पूर्वीचा काळ तसा नव्हता. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याचबरोबर जर एखाद्याला बहुमत नसेल तर बहुमत मिळवण्याच्या करता काही इतर सहकाऱ्यांना पण बरोबर घेऊन त्यांना सरकार स्थापन करावं लागतं. आता 2019 देखील सरकार स्थापन करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढली, आणि त्याच वेळेस 25 वर्षाची मैत्री असणारा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र लढले. निवडणुका झाल्यानंतर काय अचानक गोष्टी घडल्या, कुणाचं काय मनात आलं काही कळायला मार्ग नाही, आणि एकदम शिवसेनेने निर्णय घेतला की आम्ही जरी भारतीय जनता पक्षाबरोबर निवडून आलेलो असलो तरी आम्हाला भाजपबरोबर जायचं नाही. आमचे एकवेळचे विरोधक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असतील तरी आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहे. आणि तशा प्रकारचा निर्णय 2019 झाला आणि ते सरकार आलं. वास्तविक सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना काढलेली होती ती कोणत्या उद्देशाने काढली ते आजही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर क्लिप बघितल्या किंवा भाषणं ऐकली तरी ते त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका असायची, आणि त्या पद्धतीनं त्यांनी जोपर्यंत ते हयात होते तीच भूमिका घेऊन ते पुढं गेले. परंतु त्याच्यानंतरच्या काळात उद्धवजींच्याकडं शिवसेनेची सूत्रं आली, अर्थात ती बाळासाहेबांनीच दिली. ती आल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे निर्णय घेतले, त्याच्यामागचं काय कारण आहे, कशामुळे ते दुखावले गेलेले होते, आणि
त्याच्यामुळं 25 वर्षाची मैत्री सोडून त्यांना सरकार स्थापन करण्याच्या करता निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने कौल दिलेला होता. कारण दोघांची संख्या यांची 105 यांची 56 म्हणजे क्लिअर मेजॉरिटी 161 होती, शिवाय अपक्ष होते. परंतु त्यांनी ती भूमिका घेतली आणि वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी ठरवलं आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना, पत्रकार मित्रांच्या ध्यानीमनी नव्हतं, ज्यांचा राजकारणाच्या संदर्भातला गाढा अभ्यास आहे त्यांनाही वाटलं नाही, परंतु अचानक घडलं आणि ते सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यातून विचारधारा वेगळी, भूमिका वेगवेगळ्या वेगळी. मग काय करायचं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम करून त्याच्यातलं ज्या विषयावर मतभेद आहेत ते विषय बाजूला ठेवायचे, जे विषय मतभेद विरहित आहेत परंतु राज्याच्या भल्या करतायत, राज्याचं कल्याण करणारे आहेत, राज्याला पुढे नेणारे आहेत, ते विषय घ्यायचे. परंतु दुर्दैवाने त्या मधल्या काळामध्ये 1.5-2 वर्ष संपूर्ण जगात, राज्यात, आपल्या देशात करोना आला आणि त्या करोनाच्या काळात बराच काळ आमचा त्या करोनामधनं लोकांना बाहेर काढण्याच्या करता, त्याच्याकरता जे काही पायाभूत सुविधा देणं वगैरे अशा पद्धतीनं गेला. आणि नंतर पण हे सरकार चाललेलं असताना 2.5 वर्ष झाल्यानंतर आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली. त्याच्यात पण त्यांचं पक्षांतर्गत काय ठरलं मला माहिती नाही, परंतु भूमिका घेतली. ते राज्याचे प्रमुख झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, सरकार त्याचं काम करायला लागलं, आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायला लागलं. मी आपल्याला एक सांगतो की नुसतं विरोधी पक्षामध्ये बसलं तर तुम्ही काम विकासाची कामं करू शकत नाही. तुम्ही विरोध करू शकता, सत्ताधारी पक्षाच्या ज्या काही चुका होतील त्या जनतेला दाखवू शकता, तुम्ही सातत्याने जागृत राहायचं काम करावं लागतं. जर एखादी गोष्ट घडली तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला तुमची भूमिका तिथं स्पष्टपणे मांडावी लागते. अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात. परंतु आता आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरत असतो, पूर्वीचा काळ फार वेगळा काळ होता. आताच्या काळामध्ये त्या गावच्या सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा गावातले कुणी कार्यकर्ते असू द्यात, कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्यात, त्यांना आपली विकासाची कामं झाली पाहिजेत, माझ्या गावातले प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या नगरपालिकेच्या वॉर्डाचे किंवा कॉर्पोरेशनच्या वॉर्डाचे प्रभागाचे प्रश्न सुटले पाहिजेत. अशा प्रकारे कटाक्षांनी त्यांचा कल असतो, प्रयत्न असतो आणि मग त्याच्यातून 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक आल्यानंतर ती महिला राखीव तरी वॉर्ड होतो किंवा पुरुष असतो किंवा OBC होतो, SC ST होतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. आणि ते सगळ्या गोष्टी ह्या अलीकडच्या ह्या 5 वर्षाच्या काळात, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास 4.25 वर्ष झाली, ह्या 4.25 वर्षाच्या काळात महाराष्ट्रातल्या जनतेने ह्या सगळ्या गोष्टी कशा कशा झालेल्या त्या पाहिलेल्या आहेत. त्याच्यावर प्रत्येकजण विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने विचार करतो. मगाशी राजाभाऊ मानेंनी सांगितलं त्या पद्धतीनं साधारण इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्यांचा खूप मोठा पगडा आता ह्या सगळ्या गोष्टीवर आहे. मागं देखील 2014 जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्यावेळेस सोशल मीडियाचा वापर किती वेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो आणि जनाधार कसा बदलू शकतो हे उभ्या भारताने बघितलं. त्याच्या आधी परदेशामध्ये ते चालायचं, आपल्या इथं तितक्या पद्धतीनं कधी घडलेलं नव्हतं, परंतु आपल्यामध्ये 2014 घडलं आणि त्या प्रकारे बदल झाला. 2019 पण तीच परिस्थिती आपल्याला देशात पाहायला मिळाली. आता उद्याची 2024 परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. हो, पण हे तुम्ही म्हणताय खरं की आपल्या नगरपालिकेचा महानगरपालिकेचा विकास करायचा वगैरे. आम्ही काय पाहतो की प्रत्येक जणाची धाव सत्तेकडे आहे, सगळ्या गटातले लोक मुख्य सगळीकडचे. आणि राजकारण म्हणजे काय, मग एक साधा मुलगा जो ज्याला राजकारणाचं स्वप्न पडतं तो पहिलं होर्डिंग लावतो आणि मग त्या होर्डिंगमधनं आमच्यासारखी माणसं जेव्हा गावात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला कळतं की इथले गुंड कोण आहेत, बरं. आणि मग त्यांच्यापासून मग तिथूनच सुरू होतं की त्यांना नमस्कार करत पुढे जावा. आता एका बाजूनी राजकारणाचं इतकं स्वार्थकारण त्याच्यात आलं, दुसरीकडनं गुन्हेगारीकरण आलं, बलीबली धेंड अशी, आणि ती सरळ सत्तेमध्ये जातात. आणि तुमच्यासारखी जी आमच्या विश्वासाची माणसं वरती बसलेली आहेत ती ते होऊ देतात, तर हे कसं काय? मी माझ्या स्वतःच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली, राजकारण हा माझा पिंड नव्हता. मी असंच तिथं काम करत करत बारामतीमध्ये सुरुवात केली लोकांचे प्रश्न सोडवायला
आणि त्याच्यातून मला संधी मिळत गेली, जनतेने मला पाठिंबा दिला. मी काँग्रेस पक्षामधनं मला आमदार खासदारकीची पहिल्यांदा संधी दिली. राजीव गांधी त्यावेळेस हयात होते, परंतु दुर्दैवानी आमचा प्रचार चालू असतानाच राजूजींच्याबद्दलची जी घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं चेन्नईच्या परिसरात श्रीपेरुंबदूरच्या बाबतीमध्ये घडली आणि ते आपल्याला सोडून निघून गेले. त्यानंतर एक महिना प्रचार लांबलेला होता, तो पहिला काळ होता. त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दर 25 वर्षांनी नवी पिढी पुढं येत असते, ती पिढी कुठल्या वातावरणात वाढलेली आहे त्याच्यावर ती संज्ञान झाल्यानंतर, नागरिक झाल्यानंतर, वोटर झाल्यानंतर ती त्या पद्धतीनं विचार करते. म्हणजे मी देखील माझं कॉलेजचं शिक्षण तर मी कोल्हापूरमध्ये शहाजी कॉलेजला केलं, त्याच्यावर मला ती पिढी आठवती. तो काळ होता 1978-1981-82 तो त्यावेळेसची परिस्थिती आणि त्यावेळेस लोकांचा राजकीय लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यावेळेस असणारे मग वेगवेगळे मान्यवर यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, हे दिग्गज मान्यवर वसंतराव नाईक असतील, यांनी त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं केलं पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या काळात शिकवलं. त्यांची आजही पुस्तकं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राशी ते समरस होऊन त्याच्यामध्ये भाग घ्यायचे, उपस्थित राहायचे, कार्यक्रमाला जायचे. काही कार्यक्रम स्टेजवर चालू असलेला तरी, महत्त्वाचं पद असलं तरी, ते पब्लिकमध्ये बसून ऐकायचे, प्रतिसाद द्यायचे. ह्या गोष्टी नंतर नंतर फार कमी होत गेल्या आणि नंतरच्या काळामध्ये एखादा राज्याचा मुख्यमंत्री हा एवढा पॉवरफुल काही काही ठिकाणी झाला. उदाहरणार्थ एन टी रामाराव म्हणतील तीच आंध्रमध्ये पूर्व दिशा, नंतर चंद्रबाबू नायडू, इकडं तुम्ही आला तर चेन्नईला करुणानिधी किंवा जयललिता. जयललिता तर लागोपाठ एकट्याच्या ताकदीवर, त्यांच्यावर चित्रपट पण निघाला आहे, तो बघितल्यानंतर कळतं की कसं त्यांच्यावर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले, परंतु त्या सगळ्या प्रसंगाला जुगारून त्यांनी एक स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप केलं आणि अम्मा म्हणून ते त्या भागामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि पूर्ण देश, पूर्ण राज्य हे त्यांच्या बरोबर राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी अनेक राज्यांमध्ये घडल्या. मुलायमसिंग यादवच्या बाबतीमध्ये काही काळ घडलं, ममता बॅनर्जींच्या बाबतीमध्ये घडलं. ममता बॅनर्जी तर मध्ये एकट्या पडलेल्या होत्या, एकट्या व्हीलचेअरवर बसून प्रचार केला. आज डावे उजवे हात सगळे निघून गेलेले होते, परंतु वेस्ट बेंगॉलच्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला. किंवा एकदम अचानक आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे केजरीवाल, कुणाला वाटलं नव्हतं, राजकारणाशी तसा काही संबंध नव्हता, ब्युरोक्रसीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व, परंतु तिथं जे आंदोलन झालं, समाजसेवक अण्णासाहेब हजारेंनी त्याच्यात भाग घेतलेला होता आणि तिथनं ते नेतृत्व पुढं आलं आणि 2 टर्मला पूर्णपणे दिल्लीची संपूर्ण सरकार काबीज केलं. तीच गोष्ट मान पण तसे बघितले तर खासदार होते त्यांना, म्हणजे अतिशय लोकप्रिय, म्हणजे मिमिक्री करणारे अशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्यावर कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, तो त्यांचा ते त्याच्यात निष्णातच होते. पण तो अचानक ते पंजाबचे वन साईड, अर्थात त्याच्यामध्ये केजरीवालांचाही वाटा आहे, पण मुख्यमंत्री झालेले आपण पाहिले. ह्या गोष्टी नंतरच्या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी घडायला, इवन तेलुगू देशमचे असणारे आत्ता पराभूत झालेले मुख्यमंत्री, परंतु ते किती वन साईड त्यांना पाठिंबा दिला. बरं, त्यांनी तिथं वीज फुकट दिली, पाणी फुकट दिलं, खूप योजना, मला वाटतं शेतकऱ्यांना 10,000 रुपये वर्षाला का काहीतरी अशी एक त्यांची योजना होती, ती त्यांनी दिली. वेगवेगळ्या घटकाला चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम दिला, पैसे म्हणजे योजना दिला, तरी देखील संपूर्ण देशात त्यांचे पेपरमध्ये आपण ॲडव्हर्टाईजमेंट बघायचो, तेलुगू तिकडं तेलंगणा जाहिरात, मात्र महाराष्ट्रात आपल्याला वन पेज सिंगल जाहिरात फ्रंट पेजला ऐकायला मिळायचे. मी म्हणायचो इथं काय, पण त्यांचं काय मनात असेल आणि नंतर लोकांनी त्यांना नाकारलं. म्हणजे आपली लोकशाही एवढी जिवंत आहे, कधी कुणाच्या पाठीशी उभं राहून कुणाला त्या पदावर बसवेल आणि कधी कुणाला घरचा रस्ता दाखवेल, हे अनेक उदाहरणं. म्हणजे तुम्ही इमर्जन्सीचा काळ आठवा, इमर्जन्सीच्या नंतरच्या निवडणुका, त्याच्यानंतर आलेलं जनता पक्षाचं सरकार, त्याच्यानंतर ते 2.5 वर्षात कसं पराभूत झालं, बाजूला गेलं,
पुन्हा कशा इंदिराजी आल्या, नंतर अटल बिहारी वाजपेयींचं एक प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशाला मिळालं, त्यांनी तो काळ कसा चालवला, त्याच्यानंतर मग मनमोहन सिंगजी आले, अर्थात त्यांना आणण्यामध्ये सोनियाजींचा मोठा वाटा होता, कारण म्हणजे हे मास लीडर नव्हते, कोण डॉक्टर मनमोहन सिंगजी, ते RBIचे गव्हर्नर होते, ते पी नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये फायनान्स मिनिस्टर होते, परंतु अर्थव्यवस्थेवर जबरदस्त पकड होती आणि खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने जगामध्ये मंदीची लाट आल्यानंतर भारत देश जो वाचला त्याला एकमेव कारण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांची खुली अर्थव्यवस्था, कारण तेव्हा मला त्यांच्याबरोबर 6 महिने खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळालेली होती. आणि मग त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2014 साली एकदम अचानक झंझावाताने आलेलं मोदी साहेबांचं नेतृत्व, तेच मग रिपीट झालं 2019 ला. आज देखील तुम्ही, माझं मत आहे, तुमची मतं वेगळी असू शकतात, ऐकणाऱ्यांची मतं वेगळी असू शकतात, परंतु आज जर देशपातळीवर बघितलं तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असा म्हणणारा वर्ग आज देशात मोठ्या प्रमाणावर आहे, राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जे काही निर्णय ते घेतात, त्यांचं व्हिजन, पूर्वीच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याबद्दल, किंवा राम मंदिराचा प्रश्न असेल, असे अनेक गोष्टी, मोठे हायवे मोठे करण्याचा प्रश्न असेल, किंवा वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील, विमानतळ डेव्हलप करण्याचे प्रश्न असतील, ज्यावेळेस परदेशामध्ये जातात त्यावेळेस परदेशामध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो, एक भारताचं एक वेगळ्या प्रकारचं स्थान परदेशामध्ये आज निर्माण झालेलं आहे, ते असेल, अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यांच्याबद्दल काहींनी ठरवलेलं होतं की सगळ्यांनी एकत्र यायचं, एकास एक उमेदवार द्यायचा, परंतु अजून आचारसंहिता चालू झालेली नाही आहे, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, आणि आत्ताच ममतांनी सांगितलं मी माझी स्वतंत्र लढणार. काल नितीश कुमारांनी लालू प्रसादांना सोडलं, ते पुन्हा इकडे आले, त्याच्यामध्ये मान म्हणाले मी मला स्वतंत्र लढावं लागेल, त्याच्यामध्ये अखिलेशनी काहीतरी सांगितलं मी एवढ्याच जागा देऊ शकतो, घ्यायची असेल तर घ्या, नाही तर माझा मी लढणार, अशा हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं पुढे येत आहेत. शेवटी एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व करत असताना मजबूत नेता असणं ते नितांत गरजेचं आहे, कारण अनेक रंगाची जातीची धर्माची लोकं आपल्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहत आहेत, पर प्रत्येकाच्या काही मैलावर गेल्यानंतर भाषेची हेल बदलतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याच्यातून शेवटी आपण सगळे भारतीय म्हणून राहिलो आणि आजपर्यंत राहिलेलो आहोतच, पुढेही आपण राहणार कुणी काही म्हटलं तरी, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाने आपल्याला एकत्र करून ठेवलेलं आहे, आणि ते एवढं जबरदस्त संविधान आहे, किंवा त्यांनी दिलेली घटना कायदे इतके चांगले आहेत की ते कुणावर असे अन्यायकारक नाही आहे. समाजातला दुर्लक्षित वंचित घटकाला देखील इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता त्या संविधानाचा, त्या कायद्याचा, त्या नियमाचा उपयोग होत असतो. आणि सगळ्यांनी लोकशाहीमध्ये सगळ्यांना मताचा अधिकार दिला आहे, सगळ्या काही गोष्टी केल्यात, किती श्रीमंत व्यक्ती असली तरी देखील त्याला जनतेच्या समोर झुकावंच लागतं, शेवटी जनता जनार्दन जे ठरवेल तेच अंतिम होत असतं. पण जनतेचं कॅरेक्टर चांगलं न राहिल्यामुळे राजकारण आमचं दूषित झालं आहे असं वाटतं का? कारण आम्ही पण सगळेजण संधी साधू झालेलो आहोत, की आम्हाला जिथं संधी मिळाली, म्हणजे आता आमच्या क्षेत्रातलं म्हटलं की एखादं कुठंतरी चमकायला मिळालं, कुठं चित्र सिरियल म्हणा सिनेमा म्हणा, की लगेच आम्ही सुपाऱ्या घेत फिरतो. तर ह्या पद्धतीचं माणसाचं पैशाकडचं आकर्षण आणि पैशातनं येणारी सत्ता हे खूप जास्त झालं आहे, त्याला माध्यमांचा खूप मोठा हातभार आहे. तुम्ही असं राईटफुली म्हणालात की 2014 ला प्रशांत किशोरांनी एक गंमत केली जी ब्रेक्झिटच्या वेळेस तिकडे झाली होती, तीच गंमत इथे झाली आणि मोदी साहेब पंतप्रधान झाले. आता त्या मीडियाची प्रॉवेस, जो पॉवर आहे, ती तुम्हा लोकांच्या लक्षात आली, त्यामुळे तुम्ही आमचे गट पाडता की तुम्ही या पद्धतीचा विचार करा, त्या पद्धतीचा विचार करा, आणि मग आम्ही करतो, कारण आम्हाला ते सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे, आणि मग आम्ही जे काय असेल ते एकाच्या मागे जातो. पण मुद्दा असा आता होतो आहे की आम्ही ज्याच्या मागं गेलो तो नेमका कुठं आहे हे त्याचं त्यालाच आठवण झालं आहे, म्हणजे आता नाही का, आता तुम्ही म्हणाल की नाही, आता नितीश कुमार
त्यांनी म्हणजे त्यांचं हे काढलं तर इकडं तिकडं तळ्यात मळ्यात चालूच आहे. बरं, आता आयडिओलॉजी नावाचा जो विषय आहे तो विषय काय उरलाच नाही. मग त्यापेक्षा म्हणजे मला एक असं वाटलं की बाबा सगळे पक्ष नष्ट करून टाकायची नावं आणि सगळ्यांनी इंडिपेंडंट उमेदवारांनी निवडून बिवडून यायचं आपापल्या जीवावर. मग तिथे एकदम घोटाळ्याने बसायचं आणि ठरवायचं की आपण. गिरीजी, हे बोलणं फार सोपं आहे. हे त्याच्यामध्ये झालं तर एक गोष्ट अशी आहे की आताच्या काळामध्ये जे नितीश कुमारांच्या बाबतीत घडलं त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल. आम्ही थोडंसं त्याच्या खोरात जायचा प्रयत्न केला. मला असं कळलं की लालू प्रसाद यादवांच्या पक्षांनी ह्यांच्यातली काही आमदार फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची कुणकुण राज्याचा प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी लागली. ती लागल्यानंतर की बाबा आता मी मनाचा मोठेपणा दाखवला, हे सत्तेमध्ये नसताना ह्यांना पद दिलं, उपमुख्यमंत्रीपद दिले, मंत्रीपदं दिली, आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं, पुढं एकत्र राहायचं ठरवलं, असं असताना ज्या प्रकारे तिथं काही गडबडी सुरू झाल्या त्याच्यातून तिथलं सगळं चित्र बदललं आणि पुन्हा नितीश कुमारांना ती भूमिका घ्यावी लागली जी आज तुम्ही बोलून दाखवताय. परंतु सर्वसामान्य माणसांना तिथं आतमध्ये काय घडतं हे प्रत्येक गोष्ट माहिती नसते. पेपरला येताना बातम्या हेडलाईन किंवा टी व्ही चॅनलला चालणाऱ्या बातम्या त्याच्यावर अवलंबून असतं. बरं, तुम्ही एक बघा, टी व्ही चॅनल वेगवेगळी, सोशल मीडिया नाही म्हणत, टी व्ही चॅनल्स, त्याच्यामध्ये टी व्ही चॅनलच्या, माझं कदाचित ते म्हणणं चुकीचं असेल असंही मी मान्य करीन, पण टी व्ही चॅनलच्या असणाऱ्या जो काही तो चॅनल असेल त्याच्या संपादकांना किती अधिकार आहे आणि मालक लोकांचं ह्यांना किती ऐकावं लागतं, हाही खूप विचार करणारा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये खूप उघडपणे कोणी बोलणार नाही कारण प्रत्येकाला आपलं आपलं काम चालू ठेवायचं आहे, आपल्यावर कुठलं गंडांतर येऊन द्यायचं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं ते दबक्या आवाजात काय करायचं असेल ते करत असतात. कधी कधी एखादं वृत्तपत्र एखाद्या बातम्या कशा प्रकारे देतं आणि नंतर काही गोष्टी घडल्यानंतर बातम्या कशा बदलून यायला लागतात हे राजकीय लोकांच्या बाबतीमध्ये घडतं गिरीजी, असं अजिबात नाही. कुठल्याही बाबतीत घ्या तुम्ही, इंडस्ट्रीवाले घ्या, इंडस्ट्रीवाले पण सरकार बदललं तरी आत्ता राज्यकर्त्यांच्या जवळ असणारे उद्योगपती हे बरेचसे सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या बरोबर ते मिळतं जुळतं घेतात. का घेतात? त्यांना त्यांची इंडस्ट्री चालवायची, त्यांना त्यांच्या काही परवानग्या असतील त्या घ्यायच्या. ह्याच्यात फक्त आजपर्यंत जास्त कुणी नागरिक किंवा कुणी बोलू शकत नाही ती म्हणजे टाटा कंपनी. टाटा कंपनीनी पहिल्यापासून त्यांची एक जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांनी सांभाळलेली आहे. त्याच्यामध्ये काय एकदम ते असे आले आणि 10-15 वर्षात एकदम टॉपला गेले असं त्यांच्या बाबतीत घडलं नाही. काहींच्या बाबतीत घडलं, त्यांचे कष्ट असू शकतात, त्यांचं म्हणजे डोकं असू शकतं, काही बाबतीमध्ये ह्या जे काही शेअर्सचे वर खाली होतात त्या संदर्भातला त्यांचा अभ्यास असू शकतो, अशा वेगवेगळ्या बाबी त्याच्यामध्ये आहे. परंतु कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भामध्ये आता मी पण अनेकदा 1991 साली मी राजकारणामध्ये आलो खासदार म्हणून, त्याच्या मी 87 सुरुवात केली एक कार्यकर्ता म्हणून. परंतु मी आज बघत असतो त्याच्यातनं अनेक कार्यकर्ते पण साधारण जनाधार कुठं आहे, पुढारी लोक जे असतात किंवा साधारण काय आपल्याला पाहायला मिळतं आहे, मग कुठं आपण राहिल्यानंतर आपले प्रश्न सुटतील, कुठं राहिल्यानंतर आपल्याला पद देखील मिळू शकेल वगैरे वगैरे असा विचार करतात. आणि मनुष्य स्वभाव आहे, तो काळ म्हणजे आता तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ आठवला तर तो वेगळाच होता. त्यावेळेस असले कायदे बिदे नव्हते, एकदम कडेलोटच होता. त्याच्यानंतरचा काळ बदलत बदलत गेला, ब्रिटिशांचा काळ वेगळा आला. ब्रिटिशांच्या काळात काही लोक ब्रिटिशांना सरेंडर झाले, काही लोक सरेंडर न होता शेवटपर्यंत लढत राहिले. देशाचा इतिहास बघितल्यानंतर काही राजघराणी ज्यांनी मी ब्रिटिशांची मिळतं जुळतं घेतलं त्याच्यावर त्यांचे किल्ले, त्यांचे महाल, ते सगळे अबाधित राहिले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं तसं झालं नाही, ते लढत राहिले. कधी तह करत असताना ते थोडंसं 2 पावलं पुढं मागे सरले असतील, परंतु त्यांनी शेवटपर्यंत आक्रमकपणा त्या ठिकाणी सोडला नाही. तीच गोष्ट नंतरच्या काळामध्ये बाजीराव पेशव्यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी देखील तेच केलं.
परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले आणि आताही देश पातळीवर पण देखील आता USA मध्ये जे राष्ट्राध्यक्ष आहेत खूप जण म्हणतात आता तिथं ते येतील अशी परिस्थिती नाही, आता तिथं ट्रम्प येतील. म्हणजे मागे ज्या ट्रम्पला त्यांनी नाकारलं कोणी अमेरिकेंनी नागरिकांनी, त्यांनाच पुन्हा येण्याची खूप चान्सेस जास्त आहेत. अर्थात शेवटी मतदाराचा आहे तो निर्णय त्या ठिकाणी घेईल. तसं आपल्याही देशामध्ये ही सगळी परिस्थिती बघत असताना देश एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक जाती धर्माचे लोक सेक्युलर विचारधारा ही देखील आपल्या देशामध्ये महत्त्वाची आहे. आम्ही आज ही भूमिका स्वीकारलेली असली तरी आम्ही सर्वधर्म समभाव ही भूमिका आम्ही कुठं सोडली नाही. आज देखील नितीश कुमारांना विचारलं तर नितीश कुमार सरळ सांगतात माझं सेक्युलर विचारधाराच आहे. तीच गोष्ट ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये. अनेकांनी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेकांशी मिळतं जुळतं त्या त्यावेळेची राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय घेतलेले आहेत किंवा लीडरशिपकडे बघून निर्णय घेतलेले आहेत. किंवा आज जसं एकेकाळी राजीव गांधींची लीडरशिप देशामध्ये मिस्टर क्लीन म्हणून इमेज होती आणि पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजींना जेवढ्या जागा नाही मिळाल्या तेवढ्या जागा राजीवजींना मिळालेल्या आपण पाहिल्या. परंतु 5 वर्षांनीच राजीवजींची सत्ता गेलेली पण ह्या भारताने पाहिलेली. अशा सगळ्या त्या गोष्टी आहेत. त्यामुळं आताच्या काळामध्ये काळानुरूप थोडंसं सगळ्यांनीच आपलं मत त्याच्याबद्दल ठरवलं पाहिजे की बाबा हे जरा आता अस्थिर झालेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं. शेवटी मी तरी काम करत असताना आपला राज्याचा विकास व्हावा, राज्याचे प्रश्न सुटावेत. देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक टिकावा, आणि सगळ्यांना गुण्यागोविंदांनी राहता यावं. कुठलाही घटकाला तिथं भीतीनं तो जगतोय किंवा तो अस्वस्थ आहे आणि तो राहतोय एक एक दिवस तो काढतोय अशा प्रकारची वेळ कुणावरच येता कामा नये या मताचं मी. पण किती बरोबर बोलला तुम्ही, भय म्हणजे निर्भय समाज असला पाहिजे. पण आता तुम्हीच मगाशी म्हणालात की बऱ्याच लोकांना भीती वाटते की काहीतरी होईल म्हणून मग ते एका वळचणीला जाऊन थांबतायत. तर हे जे काय गणित होते ते काय म्हणजे ते भय कितपत योग्य आहे असं दाखवणं अशा पद्धतीची इन्स्टिट्यूट संदर्भामध्ये काय होतं. आम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात असतो त्यावेळेस कुठला ना कुठला मुद्दा काढायचा. तुम्ही बघा आता नितीश कुमारांची ज्यावेळेस ते लालू प्रसाद यादवांच्या बरोबर होते RJD बरोबर त्यावेळेस त्यांची भाषणं आणि आता ते जी भूमिका घेतली आता त्यांची भाषणं ही त्याच्यामध्ये बदल तो करावा लागतो त्यांना. त्याच्यामध्ये शेवटी लोकांना पण पटवून देण्याच्या करता व का ही भूमिका घेतली हे सगळ्याच गोष्टी आपण ओपन करू शकत नाही. पण काही गोष्टी की लोकांच्या मनामध्ये त्या नेतृत्वाच्या बद्दल एक गैरविश्वास विश्वासार्थ तरी कमी होऊन देता कामा नये, नाहीतर तुम्ही राजकारणात टिकणारच नाही. अगदी बरोबर बरोबर. पण हीच विश्वासार्थ म्हणजे आम्हाला ते असं म्हणले होते की काय जान दे देंगे लेकिन भाजपा के साथ नाही जाएंगे. तर मग आपल्याच नेता असतो आणि आपल्याच नेत्याच्या त्या वाक्यावर कसा काय विश्वास ठेवायचा कारण आता दुसरीच परिस्थिती आली. तर हे फार कुचंबणा आमच्यासारख्यांची होते. मान्य आहे तुम्ही राजकारणात नसल्यामुळे तुम्ही एक कलाकार असल्यामुळे परंतु जबाबदार नागरिक असल्यामुळे तुम्ही त्या अँगलनी विचार त्या ठिकाणी करत असता. आता उदाहरणच घ्या कलाकार म्हणून एक आठवलं नाना पाटेलकर काय म्हणाले माझं पूर्णपणे कुटुंब आणि माझे वडील काँग्रेस विचाराचे होते कारण त्यावेळेस काँग्रेसच होती. नाना पाटेकर आले त्यावेळेस म्हणले मी शिवसेनेचा होतो म्हणले ना की मी शिवसेनेबरोबर होतो. आणि बाळासाहेबांचे विचार अनेकांना आवडले होते, दादा कोंडकेलाही आवडलेले होते तसेच त्यांनाही आवडले, ते त्यांच्या विचाराबरोबर राहिले. त्याच्यानंतर आता ते म्हणतात की मला भाजपचे विचार आवडतात. आता तीच व्यक्ती तोच कलाकार परंतु त्या त्या काळामध्ये त्यांच्याही मनामध्ये मतपरिवर्तन झालं, त्यालाही काही कारणं असू शकतात ना. ते जर आपण नानांशी बोललो तर तुम्ही पण नानांशी गप्पा मारू शकता. मी नाना दिलखुलासपणे सांगणार, नाना काय हातचा बच्चा ठेवणार नाही ही वस्तुस्थिती. हो
नाही नाही, पण नाना उत्तम अभिनयपटू आहेत हे तुम्हाला माहिती आहे. अभिनयपटू आहे पण उत्तम नाना वक्ता पण आहे. हा, नाना उत्तम वक्ते आहेत आणि अतिशय भारतातले कसलेले अभिनेते आहेत. परखड त्यांचं हे असतं, म्हणजे परखडपणा म्हणा किंवा इतरही गुण यांचा अभिनेते उत्तम करतात. तर त्यामुळे पण मला वेगळंच म्हणायचंय दादा की तुम्ही आत्ता बऱ्याच विषयांना स्पर्श केला आणि फार महत्वाचं बोललात तुम्ही की आम्ही आमच्याकडेच बघतो एका परीनं की ह्या नानांच्या उदाहरणातून तुम्ही सांगितलं की आम्ही पण वेगवेगळी वळचण पकडतो आहोत नागरिक म्हणून मतदार म्हणून. आम्ही वेगवेगळ्या वेळेस पूर्वी जे एक आयडिओलॉजी नावाचा विषय होता एक काहीतरी विचारधारा आणि त्याच्या ती धरून तुम्ही सगळेजण जायचात म्हणजे राजकारणी लोक आणि मग त्याच्यात जर समजा नाही सत्ता आली लोकांना जाऊन सांगायचं की बाबा आमची विचारधारा कशी चांगली आहे आम्ही कसं चांगलं काम करू ते जर नाही पटलं तर सत्तेतनं म्हणजे विरोधी बाकावर बसायचं. त्याचा कधी अपमान वाटत नव्हता, लोकांना त्याचा कधी त्रास वाटत नव्हता. विरोधी पक्षांमध्ये इतकी चांगली आपल्या मांदियाळी आहे महाराष्ट्रातच घडलेली आणि त्या लोकांनी इतकी मोठमोठी कामंही उभी केलेली आहेत म्हणजे सत्तेमार्फत करवून घेतलेली आहेत. किंवा आता हे नुकतंच आडम मास्तरांनी जे उभं केलं सोलापुरात आणि त्याला मोदी साहेबांनीच बळ दिलं म्हणजे आडम मास्तर तर कधीच सत्तेत नव्हते पण ते काम झालं सोलापुरात जे झालं ते. तर असं पूर्वी होत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक अत्यंत आदरणीय असं मोठं पवारसाहेबांसारखं नेतृत्व एक तयार झालं होतं की ज्याच्या छायेखाली छत्रछायेखाली अनेक जणांची नेतृत्व उभी राहिली. आता त्यांनी एखादा प्रश्न नवा विचारणं आपल्याच वडिलांना प्रश्न विचारलंच पाहिजे. मी एक जाऊन देणं बाळासाहेब नावाचा सिनेमा केला होता याच विषयावर की विचारले पाहिजेत म्हणजे राजकारणामध्ये इन्व्हेन्शन काहीतरी नवता येईल आणि तो तुम्ही इव्हेंच्युअली विचारला पण तेव्हा नेमकी काय भावना झाली म्हणजे आता माणूस म्हणून आणि पॉलिटिशियन म्हणून एक थोडं द्वंद्व तर झालं. मी तुम्हाला सांगतो की मी पण बरेच वर्ष राजकारणात आमच्या वरिष्ठांच्या बरोबर काम केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस जी भूमिका घेतली गेली त्या भूमिका का घेतली गेली हे न विचारता एक कार्यकर्ता म्हणून त्या भूमिकेचं समर्थन करणं आणि पुढं जाणं एवढा एकमेवच विचार आम्ही त्या ठिकाणी केला. त्याच्या संदर्भातलं बाबा 91 आम्ही काँग्रेसमधनं उभं राहिलो, 95 काँग्रेसमधनं उभं राहिलो, 99 निवडणुका आल्या त्यावेळेस परकीय मुद्दा पुढं आला, परकीय मुद्दा काढला गेला आणि आता आपल्याला ह्यांच्याबरोबर जायला नाही पाहिजे कारण देशाचं पंतप्रधान पद एका परदेशी व्यक्तीला का द्यायचं. त्याच्यातनं फूट पडली. ठीक आहे, वरिष्ठांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य केला. हा निर्णय झाला मे जूनमध्ये आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 महिन्यांनी पुन्हा काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन करायला सांगितलं. आम्ही ज्युनियर होतो, ठीक आहे सरकार स्थापन करायचं करा. आम्ही त्या पद्धतीने सरकारमध्ये आलो. परंतु त्यावेळेस सिनियर नेते असणारे भुजबळसाहेब असतील, तारिक अनवर असतील, संगमाजी असतील, आज संगमाजी हयात नाही परंतु पदमसिंह पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, हे सगळे दिग्गज नेते होते. परंतु आज त्याच्यातला एकही नेता बरोबर नाही आहे. आज सगळेच नेते बाजूला गेलेले आहेत. त्यावेळेस आम्ही ज्युनियर होतो, मी असेल, जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असेल, सुनील तटकरे असतील, आर पाटील असतील, आर पाटील आज हयात नाही आहेत. त्याच्यामुळं त्या त्या गोष्टी आम्ही करत गेलो आणि उद्याच्याला कधी काळी अनेकदा विचार करत असताना भारतीय जनता पक्षाबरोबर पण जायचं ठरवलं गेलेलं होतं आणि आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल 2014 पूर्ण निकाल लागायच्या आधी, विधानसभेचा पूर्ण निकाल लागायच्या आधी टीव्हीला लगेच प्रफुल्ल पटेलांनी स्टेटमेंट केलं, आम्ही बाहेरनं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार. वरिष्ठांनी निर्णय घेतला, आम्ही गप्पा ऐकून घेतला आणि त्या प्रकारे पाठिंबा दिला गेला आणि त्यावेळेस शिवसेनेला बाजूला ठेवलं. सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा आम्हाला सांगण्यात आलं की आता सरकारमध्ये आपण पण जायचं, परंतु पुन्हा काय घडलं माहिती नाही. म्हणले नाही, जरा अडचणी आहेत, सोडून द्या, आम्ही आपलं विरोधी पक्षात काम करत राहिलो. ह्या ज्या गोष्टी आता आम्ही पण 1991 ते 2024 32 वर्ष आम्हाला पण झाली ना. शेवटी उद्याच्याला विचार करत असताना पुढच्या कार्यकर्त्यांचं काय, पुढच्या पिढीचं काय, उद्याच्याला काय भवितव्य आहे, कामं करत असताना आज देशामध्ये कोण नेतृत्व म्हणून आपल्याला दिसतंय, एक मजबूत नेता, जागतिक दर्जाचा नेता म्हणून कोण दिसतंय, कुणाला विजन आहे. आज आपला भारत देश तुम्ही पहिल्यापासून बघा, कुणीतरी एक मजबूत नेता असेल तर देश पुढे चाललेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या काळात तेच घडलं. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग सांगितला, त्यावेळेस खूप दिवस गांधी नेहरूंची विचारधारा ह्याचा एक पगडा
संपूर्ण त्या काळातल्या लोकांच्यावर होता. ती पिढी आता बऱ्याच अंशी आपल्याला दिसत नाही. नंतरच्या काळात इंदिराजींचा पगडा होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंदिराजी जरा इमर्जन्सीच्या बाबतीत त्यावेळेस जनतेला वाटत होतं की हे चुकीचं झालेलं आहे, हे जरा हुकुमशाही पद्धतीचं झालेलं आहे, लोकांनी नाकारलं. त्याच्यानंतर पुन्हा काही बदल झाले, पुन्हा इंदिराजी आल्या. परंतु नंतर त्यांच्या कशा पद्धतीनं सुरक्षितेनं त्यांचा त्यांना म्हणजे त्यांच्यावर गोळ्या घातल्या हे आपण सगळ्यांनी बघितल्या. तो जबरदस्त धक्का आपल्याला होता. त्याच्यानंतरच्या काळात राजूजी आले. राजूजींचा काळ आपण सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ ह्या देशामध्ये एक कोणतरी मजबूत नेता असल्याशिवाय देशाचा कारभार नीट चालत नाही असं माझं स्पष्ट मत झालं आहे. माझं मागे जनता पक्षाच्या काळात त्यावेळेस अनेकांनी वेगळी भूमिका घेतली आणि वेगळी भूमिका घेऊन एक वेगळा बदल केला. जनता पक्ष म्हणून नवीन पक्ष उदयाला, नांगरधारी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आला. त्या काळामध्ये अनेकांनी विशेषतः बिहार उत्तर प्रदेशमध्ये फार मजबूत भूमिका घेतली गेलेली होती आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी साथ दिली. परंतु ते सरकार तर 2.5 वर्ष पण टिकलं नाही. अतिशय हुशार माणसं त्याच्यात होती, हुशार. परंतु ती हुशार माणसांची सगळी डोकी एकत्र आल्यावर सगळंच बट्ट्याबळ झालं. झालं की नाही? म्हणजे ती खिचडी झाली. खिचडी चालत नाही आपल्या लोकांना. पण आता तुम्ही जे असं म्हणताय की काय स्थळ काल परत्वे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पुढची पिढी, मोठं नेतृत्व, त्या त्यावेळेसच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो. पण म्हणून हे राजकीय वातावरण सगळं एवढं गढूळ का व्हायला पाहिजे? म्हणजे जबाबदारीने, सभ्यपणाने मतं भिन्नता का नाही बोलली जात? ते पण आपल्याला का गिरीशजी टाळी एका एका हाताने वाजत नाही, दोन्ही हात लागतात. काही काही जण रोज सकाळी 9-10 वाजले हो की भोंगा वाजतो, चालूच करतात, वाजतोच हो. आणि ते बोलताना कधी एखादं चांगलं घडलं तरी त्याला सपोर्ट करायचं असं कधी नसतं. चांगलं झालं तरी त्याच्यातलं वाईट काय झालंय तेच काय कुणाच्या मनात नसणारं तिथं आणायचं आणि त्याच्यावर त्याचं डोकं गर 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 केलं पाहिजे. हे असले जे प्रकार आहेत ना. नाही, आणि त्याच्यामध्ये मीडियावाल्यांचा पण भरपूर हात आहे. म्हणजे ती मंडळी त्यांना खूप TRP मिळवून देतात असं माझं वैयक्तिक मत आहे. पण नाही नाही नाही, ते मीडियावाले काय म्हणतात ठेव का, आम्ही ज्यांचं दाखवल्यानंतर आमचा TRP वाढतो त्यांचंच दाखवणार. पण TRP वाढवण्याच्या नादात ते वाईट भाषा वापरतात असंही माझं मत आहे की जास्त वाईट बोललं, काहीतरी एकदम टोकाचं काहीतरी बोललं की लोक अरे काय बोलले हे बघा म्हणून लोक सगळे बघत. बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघा, मी अलीकडं कधी फार कुठे काही वेडेवाकडे शब्द कधीच वापरत कधीच. मी 12-15 वर्षापूर्वी एकदाच वापरला जी माझी पूर्ण. ऍक्च्युली ते ना तुम्ही अतिशय मनापासून बोलला होता हे लक्षात येत होत. आमच्या गावाकडे काय बोलतात ते सांगायला लागलं तर काय होईल. पण तिथं मी आपलं सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तिथे तुम्ही जाऊन आत्मक्लेश केला सकाळी 7 ते संध्याकाळी 7. आणि तेव्हा ठरवलं की बाबा आपण आता हे राजकीय क्षेत्र निवडलेलं आहे, आपण जरी आपल्याला ग्रामीण भागातले काही शब्द माहिती आहेत, म्हणी माहिती आहेत, काही गोष्टी माहिती आहेत, तरी ग्रामीण भाग आता 50% राहिलेला आहे. आता शहरी भाग 50% झालेला आहे. ह्या शहरामध्ये अनेक बाहेरच्या राज्यातली पण लोक आलेली आहेत, सुशिक्षित सगळे पिढी, विशेषतः इंग्रजी माध्यमातून शिकलेली किंवा वेगळ्या प्रकारचा विचार करणारी अशी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांना हे शब्द एवढे खटकतात एवढे खटकतात, त्यापेक्षा त्या शब्दाला आपल्या तोंडातनं बाहेरच पडून द्यायचं. बरोबर. पण ते केलं, पण हा दिलदारपणा तुम्ही दाखवला, चूक मान्य केली, तिथे जाऊन आत्मक्लेश केला. मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा चुकलो त्यावेळेस माझी चूक झाली, कारण माझं स्वतःच स्पष्ट मत आहे. मी आजही सगळ्यांना सांगतो, तुमच्या मुलाखत घेत असताना जो माणूस काम करतो तो चुकतो. करेक्ट. जो माणूस कामच करत नाही, नुसत्या चुकायचा प्रश्न, कामच करत नाही कसा चुकेल. खरी गोष्ट. जो निर्णय घेईल तोच निर्णय घेताना 100 निर्णय घेतल्यानंतर कदाचित 5-10 निर्णय चुकतील. पण हा जो 95 बरोबर येतील. चूक चूक कबूल करण्याचा हा जो गुण आहे
तो व्यक्ती म्हणून दादा घरात वापरतात का कुटुंबात? नाही, मी कुठेही वापरतो. अच्छा, शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात. बरोबर. त्याच्यावर ज्या आपल्याला सवयी आहे त्या किती आपण आवडला, आपण मनाला सांगितलं हे बाबा आता बरोबर असं करायचं असं करायचं असं करायचं, ते तिथं जाईपर्यंत राहत. नंतर एकदा आपण मूड मध्ये आल्यावर काय बोलत, तुम्ही कलाकार म्हणून पण तसंच करताय. होय, तसंच करतो. पण तुम्ही मूड मध्ये असणं दादा नेहमीच लोभच असतं असं का नाही? पण बहुतेक मला असं वाटतं तुमचा हा जो आत्मक्लेशाचा जो प्रयोग होता तो त्याला फारस लोकप्रियता नाही मिळाली, कारण सारखंच तिथं बसावं लागेल बहुतेक, म्हणून लोक तिथं कोणी गेली नाही. तुम्हाला सांगू का, मी कधी माझी गोष्ट कुणाला करण्याच्या करता किंवा दाखवण्याच्या करता करत नाही, पण ती चांगली गोष्ट. ऐका ना, आज मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, सकाळी 6 त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. आता इथं माझे सहकारी बसलेत, आमदार काही सहकारी, मला लवकर सकाळी जायचं होतं. मी 6 बाहेर पडलो, माझ्या कामाला सुरुवात केली. गंगावीसला मी वाटतं 7:30 पोहोचलो, म्हणजे पहिलं काम करून दुसरं काम. त्याच्यात पण कुणीतरी सांगितलं आता ह्या तालमीत गेला, आता आमच्या तालमीत ये. अरे आम्ही कुठल्याही तालमीत यायला तयार आहे ना, आम्ही तयारच आहे, आम्ही लंगोट घालूनच तयार आहे. ये त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं, आपलं काम करायचं. काही काही जण तुम्ही पहा बरोबर आपला फोटो कसा येईल, तिथं आपली वेगळ्या प्रकारची म्हणजे इमेज कशी वाढेल, अशा पद्धतीनं काम करणारा खूप वर्ग आहे, खूप वर्ग आहे. आता तो त्याला वाटतं की तसं केल्याशिवाय आपण पॉप्युलर होणार नाही, पण आम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे झालो तेव्हाच मीडिया, सोशल इलेक्ट्रॉनिक हा प्रकार नव्हता, मोबाईल फोन हा प्रकार नव्हता, हे सगळं नंतर आलेलं आहे. आता त्यानंतरच्या गोष्टीचा मदत घेऊन फायदा घेऊन काही काही लोक आपल्या परीनं काम करतात, परंतु तुम्ही पूर्णपणे त्यांच्या 24 काम काढा, किती तास त्यांनी काम केलं किती. आता परवा 26 होती, माझ्याबद्दल तर एक मस्त चाललंय इलेक्ट्रॉनिक मीडियात. मी जरा कार्यक्रम काही रद्द केले, माझ्या काही पुढच्या भेजाव अजित पवार नॉट रिचेबल. आता काय मी सारखं त्यांना रिचेबल व्हायला पाहिजे का? मला घरात कोणी ठेवणार नाही सागर रिचेबल झालं तर. दुसरी गोष्ट, त्या दिवशी ते आमचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करत होते, मध्ये जे काही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्यांच्याकडे त्यांनी भांगे सचिव आणि काही लोकांची टीम पाठवलेली होती, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की थोडंसं महत्त्वाची गोष्ट आहे आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचीच होती. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जर एवढा मोठा समाज आतमध्ये गेल्यानंतर मुंबईकरांना काही त्रास सहन करावा लागला असता, कोर्टाने सांगितलेलं असतं कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची, त्याच्यावर ते राज्य सरकारचंच काम होतं, आणि ह्याच्यातनं पण नीटपणे मार्ग निघावा, प्रत्येकाचा मान सन्मान त्या ठिकाणी राहावा, कुणालाही त्याच्यामध्ये असं काहीतरी खटकेल असं कोणी वागू नये. म्हणून मग मी झेंडावंदन केलं, माझी एका संस्थेची जनरल बॉडी केली, नियामक मंडळ केलं, इतर एक कार्यक्रम केला, आणि नंतरचे कार्यक्रम मी कळवलं की मला रद्द करावे लागतात. आणि म्हणजे CM साहेबांच्या संपर्कात मी आणि देवेंद्रजी आम्ही होतो, कारण कधी पण विचार करत असताना काही निर्णय घ्यायचा तर आज 3 पक्षाचं आमचं सरकार आहे. शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदेंना पूर्ण अधिकार आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु अशा प्रकारचे काही निर्णय ज्यावेळेस घ्यायचे असतात ते देवेंद्रजींच्याही कानावर घालतात, माझ्याही कानावर घालतात. आम्हालाही थोडं बहुत अनुभव, देवेंद्रजींना 5 मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, मला अनेक वर्ष उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, त्याच्यामुळं पुढची काही गोष्टी करत असताना त्याच्यातनं महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये, काही तेढ कुणाच्या मनामध्ये निर्माण होऊ नये, काही त्याच्यामध्ये वेगळ्या विकृती त्याच्यातनं पुढं येऊन काहीतरी असं आंदोलन भरकटलं जाऊ नये, ही आमची भावना होती, बाकी काही नव्हतं. पण एकूण आता आपण महाराष्ट्रभरात सगळीकडे पाहिलं तर माणूस एकमेकाला जोडला जायच्या ऐवजी परत परत वेगवेगळ्या गटादटामध्ये विभागलेला जाताना दिसतो, म्हणजे मग तो जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली हे विभागणं काय आहे, लोकांना का एकमेकापासून, कारण आपण नावं घेतो ज्या धुरीणांची, सगळे आपले जे पूर्वसुरी आणि ज्यांचे आपल्या डोक्यावर हात आहेत, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांपासून ते ज्योतिबा फुले आणि गिरीजी शाहू महाराजांच्या मताशी 100% सहमत आहे. काय झालं, आमच्या लहानपणी
त्याच्यामध्ये शाळेमध्ये जाताना कोण कुठल्या जातीचा धर्माचा काही माहिती नसायचं, सगळे बाकड्यावर बसायचे, सगळ्यांचे कपडे सारखे असायचे, सगळे पुस्तकं वाया घेऊन यायचे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय व्हायला लागलं, मागासवर्गीय मुलांचं हॉस्टेल, मागासवर्गीय मुलींचं हॉस्टेल, आदिवासी मुलांचं हॉस्टेल, आदिवासी मुलींचं हॉस्टेल, ओबीसींचं हॉस्टेल, अल्पसंख्याकांचं हॉस्टेल, हे नाही नाही ह्या घटकांच्या करताच हॉस्टेल निर्माण व्हायला लागली. भटक्यांच्या मुलांच्या मुलींच्या करता हॉस्टेल. माझं मत आहे की ठीक आहे, जो वर्ग त्यांना मदत केली पाहिजे, परंतु त्या हॉस्टेलमध्ये इतर देखील वर्गाची मुलं ठेवा ना, संख्येने कमी ठेवा, पण त्या समाजाची मुलं ती त्या हॉस्टेलमध्ये राहून मग ते त्यांचाच विचार त्या ठिकाणी करतात. उद्याच्याला गिरीशजी कुलकर्णी असतील, अजित पवार असतील, राजा माने असतील, आणखीन कोण असतील, हे वेगवेगळ्या आडनावाची वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं ही एकत्र राहिली तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दलचं जी काही कधी कधी जी भावना वाढीला लागती, आपल्यावर अन्याय होतो, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं, आपण संघटित झालं पाहिजे, आपण नाही संघटित झालो तर मग आपल्याला कुणी वाली राहणार नाही, हे जे काही सारखं त्याच्या डोक्यावर बिंबवण्याचं काम चालतं, हे गोष्टी कमी झाल्या पाहिजे. ह्याच्यात हॉस्टेलमध्ये जसं तुम्ही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असेल, CBSEमध्ये असेल, तर तिथं हॉस्टेलमध्ये कोण कोण असतं, इंडियन कोण असतं, आफ्रिकन कोण असतं, अमेरिकन कोण असतं, म्हणजे वेगवेगळ्या देशातली मुलं मुली असतात, आणि ते व्यवस्थित बसून मग ते थोडंसं तुमचे माझे सण काय आहेत, तुमच्या माझे काय पद्धती आहेत, ते एकमेकाशी बोलतात, आणि ह्याच्यातनं एकरूपपणा यायला मदत होते. मी अनेकदा सांगतो, मी कॅबिनेटला पण सांगतो, परंतु काय काय म्हणतात, ए तसलं काही काढू नका, उगीच कुणाला दुखवायला नको, इलेक्शन जवळ आले, कुठल्या समाजाला दुखवायला नको, अरे कुठलं त्या आमचं सगळं त्या इलेक्शनवरच जाऊन पडतंय, काही झालं इलेक्शन आलं ह्यांना हे माफ करा, त्यांना ते द्या, तिथं ते करा, तिथं ते करा, अरे इलेक्शन तर 5 वर्षांनी येणार, परंतु आपण मेसेज काय देतो समाजामध्ये, ज्यावेळेस आपण मेसेज द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस थोडंसं प्रगल्भपणा, थोडंसं संकुचित वृत्ती डोक्यात काढा ना, त्याच्यात आम्ही पण काढायला तयार आहे, परंतु त्याच्यात बघा स्वतःला शाळा समजायला लागलाय, आता मोठा नेता झालाय, आता अध्यक्ष झालाय पक्षाचा, पण मी आज आता तुम्ही विचार केला, पण मी कॅबिनेटला अनेकदा सांगतो, मी नाशिकच्या सभेत सांगितलं हे ह्या घटकाचं, आता महाज्योतीचं हे वसतिगृह, सारथीचं हे वसतिगृह, बार्टीचं हे वसतिगृह, आदिवासीचं हे वसतिगृह, नाही ही समरसता आणायला पाहिजे आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे असं वाटतं की तुमच्यासारखे पुढारी जर जनतेला रोखठोकपणाने हे सांगतील की बाबा हे बरोबर आहे, तर ते कदाचित बदल घडतील, पण सावकाशीने घडतील, लगेच काय घडतील अशातला भाग नाही, पण एका दुसरी इलेक्शन सोडावी लागेल कदाचित त्यासाठी, पण तोपर्यंत आमचं वय होऊन जायचं. नाही 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 दादा, तुम्ही अजून यंग आहात. तर पण आता म्हणजे जग देशभरामध्ये भाजपबद्दल विरोधी पक्ष असं म्हणतो की हे पक्ष फोडतात आणि सत्ता कमवतात, अशा माणसांबरोबर जाऊन बसताना मग अडचण येते. तुम्ही मला सांगा, काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार होतं, काँग्रेसच्या सरकारच्या काळात काँग्रेसही तेच करत असे ना, ज्यावेळेस जुन्या लोकांना माहिती असेल किंवा अभ्यास करणाऱ्यांना, 1957च्या इलेक्शनमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष फार स्ट्रॉंग पक्ष होता, फार स्ट्रॉंग होता, इतकी मजबूत फळी होती, इतकी जबरदस्त त्यांची भाषणं व्हायची, विचारधारा वगैरे एवढं जबरदस्त होतं. त्यावेळेसचं एक सुसंस्कृत नेतृत्व चव्हाण साहेबांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही तिथं एवढं सगळं करत बसून विरोधी पक्षात राहून तुम्हाला कामं होणार आहेत का, तुम्ही काँग्रेसमध्ये या, काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुमची कामं होतील, तुम्हीच त्या ठिकाणी निर्णय घ्याल, आणि असं करून त्यांनी ते शेतकरी पक्षाचं कामगार पक्ष
मग थोडा रायगडमध्ये राहिला, थोडा सांगोल्यात राहिला, थोडा आमच्या कोल्हापूरमध्ये राहिला, असं काही ठिकाणी राहिला आणि आता फार संख्येने कमी राहिलेला आहे असा तो काळ. असं प्रत्येकानेच त्या त्या काळामध्ये करत गेलेले आहेत. बेरजेचं राजकारण, तर बेरजेचं राजकारण चव्हाण साहेब करायचे. आताच्या काळामध्ये काय झालंय, शेवटी आज आम्ही राज्यामध्ये 144 आमदार निवडून आणू शकत नाही. आम्हाला राज्यात कारभार पण करायचा आहे. आज देशामध्ये नेतृत्वाकडं नजर टाकली तर माझं पुन्हा स्पष्ट मत आहे की नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा पर्याय आज देशात दिसत नाही. मग त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं विजन आणि त्यांचं जे काही सकाळपासून कामाची पद्धत, म्हणजे दिवाळी नाही, सण नाही, काही नाही, ह्याला बॉर्डरवर जायचं, जवानांच्या मध्ये ते साजरं करायचं, जेट लॅक नाही, परदेशातनं आलं की लगेच कार्यक्रम. त्या दिवशी सोलापूरला अडम मास्तरांचा कार्यक्रम झाला. दुपारी म्हणले मी जाणार आहे साऊथमध्ये आणि संध्याकाळी जाणार आहे तामिळनाडूमध्ये आणि तिथून पुढे दिल्लीला. मी सगळं ते सराजम दिसतो, विमानं अमुक तमुक सिक्युरिटी हे ते वगैरे वगैरे, पण जे मेहनत आणि जे कष्ट आणि डोक्याला जे सतत एवढ्या मोठ्या देशाचा कारभार सांभाळणं, आजूबाजूच्याही राष्ट्रांच्या मध्ये कुठं काही कुरापती झाल्यानंतर तिथं ताबडतोब निर्णय घेणं आणि ते निर्णय लेचे पैसे न घेणं, जे काही असेल ते ठोस निर्णय घेणं, ह्याच्यामध्ये शेवटी प्रत्येकाच्याच मनाला एक त्रास होतच असतो, टेन्शन असतं, प्रेशर असतं, पण त्यांनी ते हे केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे आणि ते काम करतायत. हे बाकीचे भांडत बसतात एकमेकाशी. पण हे ज्या तपास संस्था आहेत त्यांचा वापर करणं, म्हणजे बऱ्याच लोकांचं काही निघतच नाही, चालू राहतं तपास झाली आणि त्यांचं काही निघत नाही, त्या हे कसं काय? त्या संदर्भामध्ये आमच्या पण तपास यंत्रणांनी तपास केलेला आहे. ठीक आहे, तपास यंत्रणेचा तपास करणं हे त्या ठिकाणी काम आहे. आता मागे काय होतं, एकच गोष्ट सारखी 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 सांगितल्यानंतर लोकांना त्याच अँगलने ते विचार करतात. आमचं मधल्या काळात महाआघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस गिरीश महाजनांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला नाही का? त्याच्या संदर्भामध्ये तपास यंत्रणेकडनं देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रश्न झाला नाही का? कितीतरी लोकांची मी तुम्हाला नावं दाखवतो. मी दोन्ही बाजूनी म्हणतोय, हे कशाला असं का केलं जातं? ते त्याच्या संदर्भामध्ये जर माहिती काही मिळाली आणि तर तपास केला तर गोष्ट त्या ठिकाणी वेगळी. खरं तर ह्या सगळ्या संस्थांना स्वायत्तता आहे, त्यांनी स्वायत्ततेचा वापर करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण त्याच्यात ज्यावेळेस कुणाच्या बाबतीत घडतं त्यावेळेस बोललं जातं की तपास यंत्रणा येतील. आता त्याचा बोबटा जास्त होतो. इन्कम टॅक्सला जर वाटलं की यांनी इन्कम मोठा केला आहे परंतु टॅक्स दिला नाही, तर ती यंत्रणा तपास करणारच. माझ्याकडं आता फायनान्स आहे, माझ्याकडे GST आहे, म्हणजे SGST माझं, म्हणजे राज्याचं स्टेटचं आणि CGST केंद्राचं. तर आम्हाला पण त्या SGST ला हे रेट टाकायचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये कुणी चुकीचं सापडलं तर जेलमध्ये टाकायचा अधिकार आहे. पण मी त्या कमिशनरला सांगतो, तुझं जे असेल तुझी टीम नियमाप्रमाणे करा. कुणालाही त्याच्यात मुद्दामून बळजबरीनं कुणीतरी सांगते म्हणून त्रास देता का म्हणे? तुमच्या सोर्सेसमधनं माहिती आली कुठं GST कुणीतरी चुकवलेलं असेल अशा प्रकारची कागदपत्रं तुम्हाला मिळाली तर जरूर तुम्ही जा, तुमचं काम करा, अशा पद्धतीनं मी सांगतो. आता आता माझ्या काळामध्ये GST रेट पडल्या तर अजित पवारांनी मुद्दाम रेट टाकल्या असं पण म्हणण्यात अर्थ नाही. आम्ही पण उद्याच्या झालंच तसं बघा, अजित पवार आता GST रेट टाकण्याला लागला असं होतं. असं होतं बरं. पण तुम्ही आता सत्तेत आहात आणि एकूण तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राची नक्की काय कल्पना करता तुम्ही, म्हणजे येत्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा विकास काय पद्धतीने झाला पाहिजे, नेमकं आपल्याला काय हवंय? माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की राज्यात आणि देशामध्ये लोकसंख्या मर्यादित राहिली पाहिजे, त्याबद्दल सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.
वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगितलं पाहिजे, कुठल्याही धर्मामध्ये किती पण तुम्ही लोकसंख्या वाढवा असं सांगितलेलं नाही, किती मुलं तुम्ही जन्माला घाला असं काही सांगितलेलं नाही. तिथं पहिलं सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळे, आत्ता तरुण मुलगा तयार झाल्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन पूर्ण झा तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याच्यानंतर तो त्याच्या पायावर उभं राहायला पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण तिथं देण्याची गरज आहे. पूर्वी होतं 11वी म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून 11वी PD FY SY TY, 75 ते थांबलं म्हणजे 47 ते 75 होतं, 75 ते आत्तापर्यंत 10वी 11वी 12वी FY SY TY असं आलं. त्याच्यात बदल केले पाहिजेत. आता काही गोष्टीचं शिक्षण देऊन त्याचा काहीच मुलांना मुलींना उपयोग होत नाही, ते जरा पुस्तकं बाजूला ठेवली पाहिजेत. त्यावेळेसची परिस्थिती बघून ती पुस्तकं तयार केली होती. आता जग इतकं पुढं गेलं आहे, 21वं शतक आणि काय चंद्रयानन वगैरे सगळं झालेलं आहे. ह्या त्या तुमच्या मोबाईलने तर सगळं जगच त्या मोबाईलमध्ये आणून ठेवले, पाहिजे ते कुठल्याही गोष्टी तुम्ही बघू शकता. अशा वेळेस त्याला अनुसरून शिक्षण त्या मुलांना मुलींना त्या बाबतीमध्ये दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी सतत हे सांगतोय, मी आज फायनान्स मिनिस्टर म्हणून एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकर जे पूर्वी इथं पालकमंत्री होते त्यांनाही मी ते सांगितलं. ह्या क्षेत्रातले आमचे कमिशनर सूरज मांढरे असतील, ह्या क्षेत्रातले आमचे सचिव असतील, बाकीचे अभ्यासक असतील, त्यांनाही सांगतो की हे केल्याशिवाय गत्यंतर नसेल. काळानुरूप आपल्याला काही गोष्टीच्या बद्दल बदल हा करावाच लागेल. काही ज्या आपल्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत त्या टिकवल्या पाहिजेत, त्याचा मान सन्मान ठेवला पाहिजे, वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, त्याहीबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण त्यांनी पण त्या पद्धतीनंच वागलं पाहिजे, नाहीतरी आपला आदर करतोय म्हणून त्याचं ह्याला कसं पाहिजे तसं असंही करून चालत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीनं किंवा ठीक आहे आता आपलाही बराच काळ झाला आता ह्यांना आपण त्या ठिकाणी संधी देऊया, पुढच्या पिढीला तयार करूया, त्याच्या पुढच्या तयार असं ते झालं पाहिजे. पण ते खरंच राजकारणामध्ये निवृत्तीचं वय असलं पाहिजे का? नाही नाही, निवृत्तीचं वय कारण बाकी सगळ्या क्षेत्रात आहे हो, म्हणजे इव्हन आम्हाला सुद्धा नरेशजी आता आपली इतकी चांगली मुलाखत चाललेली का त्याच्यात मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न? नाही नाही तसं नव्हे, जनरल असं म्हटलं. पण मला आठवतंय दादा, म्हणजे तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल, पण माहिती नसेल नाही तुम्हाला आठवत नसेल, पण माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत जे कोयनेमध्ये चीफ इंजिनियर होते आणि मोडक आणि दादांनी त्यांच्या म्हणजे त्या दादा आणि ती सगळी अधिकारी टीम यांनी इतकं भन्नाट महाराष्ट्राला म्हणजे कायम आयुष्यभर आपण कृतज्ञ राहावं असं काम केलेलं आहे. आणि ते काम मी जाऊन तिथं पाहिलं, त्याच्यावर आम्हाला सिनेमा करायचा होता. आणि आम्हाला मोडक सर म्हटले की दादा परवानगी देतील तुम्हाला शूट बीट करायला तिथे, पण ते राहून गेलं, ते येत्या दिवसात करू आम्ही. पण विषय असा होता की लेक टॅपिंग केलं होतं आपण आणि ते लेक टॅपिंग माहिती आहे ना, कोयनेचा मोठा जलसागर आहे आणि त्याच्यात खालून भोग पाडलं आणि मग ते पाणी घेऊन आपण जलविद्युत तयार करतो. तर ते अलीकडे पाडलं गेलं होतं, ते म्हणजे जमिनीतनं भोग पाडलं, जमिनीतनं खालून, हां जमिनीतनं पाडलं होतं. तर ते अलीकडे पाडलं गेल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी मागं जायचं सरायचं आणि ते उघडं पडायचं होतं आउटलेट आणि तिथून मग जलविद्युत काढता यायची नाही, म्हणून ते पुढे जाऊन आतमध्ये खोलात पाडायचं होतं जमिनीतनं भोग. तर ते काम करायला जे आपली कोयनेचं जे जलविद्युत केंद्र आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, कारण ते भारताची सगळी महाराष्ट्राची सगळी ग्रीड बॅलन्स करायला उपयोगाला येतं. तर तिथली वीज निर्मिती बंद ठेवावी लागणार होती आणि दादांनी तो निर्णय दिला होता की करा बिंदास मी सांगतो, आणि ते त्या सगळ्याच टीमनी म्हणजे फार धाडसाने ते काम केलं, भारतीय तंत्रज्ञांनी ऑफिसर्सनी. आपल्याला नेहमी असं वाटतं की सरकारी माणसं काम करत नाहीत, पण ते मिरॅक्युलस काम केलं. आणि माझा त्या असणारे मोडक म्हणून चीफ इंजिनियर आणि त्या सगळ्या टीमवर विश्वास होता. आपण आपल्या लोकांच्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आपली लोक चांगलं काम करू शकतात, तेवढी धमक आणि ताकद त्यांच्यात आहे. सारखं शंका घ्यायची जमल का नाही ह्याला, जमल का नाही ह्याला. ठीक आहे, एक तास झाला एक तास.
40 मिनिटं होती राजाओ झालं आता शेवट. पण आमच्या डिजिटल डिजिटल मीडियाचा हा जो उदय जो आहे तो कोविडच्या काळामध्ये झाला आणि राजाभाऊ मानेंनी त्याचं संस्थापक म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी ते उभं केलेलं आहे, तर त्यांना त्या डिजिटल क्षेत्राला एक सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे. त्याच्या मागाशी ऐका ना गिरीशजी, मागाशी राजाभाऊ बोलत असताना मी ते बारकाईनं ऐकत होतो. आमच्याकडे ते डिपार्टमेंट आहे एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे प्रसिद्धी आणि हे, पण मी तिथंच ढकलतो अशातला भाग नाही. मला सारखे फोन येत आहेत, पुढची माझा 5 कार्यक्रम होता हे काय हसन मुश्रीफांचे सारखे फोन येत आहेत. तर त्याबद्दल माझी राजाभाऊंनाही विनंती आहे, तुम्ही तर म्हणजे काही सोशल डिजिटलचे सगळे मान्यवर त्यांनी ह्यांना पण एकनाथराव शिंदे साहेबांशी पण बोलावं, देवेंद्रजींच्याही कानावर घालावं. माझा ह्या गोष्टीला राजाभाऊ पूर्ण पाठिंबा राहील. मी उद्याच्याला माझी देवेंद्रजींच्या बरोबर चर्चा आहे, काल मी आणि CM त्या शंभूराज देसाईंच्या लग्नात एकत्रच होतो, तर मी त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. शेवटी काही काही गोष्टी कराव्या लागतात त्या त्यावेळेसची परिस्थिती बघून आणि त्या आपण करू. पण आपल्यातले जसं थोडंसं आम्हाला म्हणजे राजाभाऊंच्यामुळं आणि ह्या बाकीच्या सगळ्यांच्यामुळं मी जसं इथं आलो, तसं इतर पण एकनाथराव शिंदेंच्या संबंधित काही असतील, देवेंद्रजींच्या असतील, त्यांनी तिथंही प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला हे लवकर करून घेता येईल. मी अजिबात टाळत नाही, मी पूर्णपणे सकारात्मक या बाबतीत आहे. संपायची का? थँक्यू सो मच, किती तुम्ही दिलखुलास बोललात. तुमची जी प्रतिमा आम्ही करून घेऊन आलो होतो ती तशीच जशी बरकरार इन्फो खरं तर वाढली ती प्रतिमा, आणि तुमच्याशी वारंवार भेटण्याचा बोलण्याचा योग येवो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद सगळ्यांना, नमस्कार सो मच. सर्व पत्रकार मित्रांनाही नमस्कार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.